तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये सुद्धा आज मतदान होत आहे आणि तिथून आपले प्रतिनिधी राहुल वर्दे हे थेट आपल्यासोबत सोडले गेले आहेत. राहुल, काय सांगणार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ, ज्या ठिकाणी एकीकडे आहेत केंद्रीय मंत्री राणे महायुतीकडून, तर दुसरीकडे आहेत विनायक राऊत ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार, खासदार सुद्धा ते या ठिकाणी विद्यमान राहिलेले आहेत, आणि त्याच मतदारसंघामध्ये आज मतदानाला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं एक 40-45 मिनिटं झालेत मतदान सुरू होऊन. कसं चित्र तुम्हाला या 40-45 मिनिटात पाहायला मिळालं? राहुल, माझा आवाज येतोय? आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री नारायण, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या विरोधात आहेत विनायक राऊत. आपण पाहिलं तर ही रंगतदार लढत आहे की संपूर्ण महाराष्ट्राचं या इलेक्शनकडे, निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे. कारण दोन वेळेला निवडून आलेले विनायक राऊत यामध्ये प्रतिस्पर्धी आहेत आणि पुन्हा एकदा नारायण राणेसुद्धा यामध्ये रिंगणामध्ये उतरलेले आहेत. या ठिकाणी प्रचारांचा तोफा ज्या आहेत त्या धडाडलेल्या होत्या. परंतु आता हे मतदार कोणाला मतदान करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1942 केंद्र आहेत आणि केंद्रावर सध्या अतिशय उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. निश्चितच राहुल, आता इथे पुढे कशा पद्धतीनं मतदान होतं त्याचेही अपडेट आपण घेत राहणार आहोत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.